बंदी असतानाही विशाळगडावर पशुहत्या होत आहे. पशुहत्या करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा विशाळगडावर जाऊन सकल हिंदू समाज त्यांचा समाचार घेईल, असा इशारा सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला. शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पशुहत्या होतीये. याविरोधात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनानं या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन विशाळगडावर प्राणी आणि पशु नेण्यास तसंच त्यांची कत्तल करण्यास बंदी केली होती. तरीही विशाळगडावर मोठ्या संख्येनं बकरी आणि कोंबड्या पोचवल्या जातात आणि त्यांची कत्तल देखील केली जाते. गडाच्या पायथ्याला पोलीस चौकी असताना गडावर प्राणी आणि पशु जात असतील तर संबंधित पोलिसांची चौकशी व्हावी. बकरी ईद सणावेळी मोठ्या प्रमाणात पशुहत्या होण्याची शक्यता आहे, त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यानं पोलीस प्रशासनानं कायद्याचं पालन करावं, अन्यथा सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते गडावर जाऊन या समस्येचा चोख बंदोबस्त करतील. त्यावेळी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिलाय. यावेळी संभाजी उर्फ बंडा साळुंखे, आशिष पवार, अनिल चोरगे, प्रशांत कागले, सोनू विश्वकर्मा, योगेश शेटके, मनोहर सोरप यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.